नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो एका गावात धरण फुटीमुळे महापूर येणार असतो गाव प्रमुख गावातील प्रत्येकाला गावाशेजारच्या डोंगरावर म्हणजे उंचावर जाण्यास सांगत असतो गावातील लोक त्याप्रमाणे सगळे वागतात शेवटी गाव प्रमुखाच्या व त्याच्या काही साथीदाराच्या लक्षात येते की सर्व लोक डोंगरावर गेलेत फक्त मंदिराच्या पुजारी मंदिरात आहे गाव प्रमुख लगेच एका साथीदाराला मंदिरात जाऊन पुजाऱ्याला आणायला पाठवतो तो, तो पुजाऱ्याला जाऊन सांगतो की महाराज आता गुडघ्यापर्यंत पाणी गावात आलंय मंदिर सोडा माझ्या बरोबर चला प्रमुख आणि काही मोजके लोक वेशीवर आपली वाट पाहत आहे मी देवाची निरपेक्ष सेवा केली आहे माझा देव मला वाचवेल असे बोलून त्याला वेशीवर पाठवतो वेशीवर येऊन तो घडलेला प्रकार गाव प्रमुखाला सांगतो गाव प्रमुख दुसऱ्या साथीदाराला मंदिरात पाठवतो दुसरा साथीदारही हात जोडून पुजाऱ्याला विनवणी करतो महाराज पाणी कमरेच्या वर वाढलंय वेळ कमी आहे चला तेव्हा तो पुजारी पहिल्या सारखंच उत्तर देतो आणि त्याला वेशीवर पाठवून देतो असे अनेक जण पाठवले तरी पुजारी त्याचा हेका सोडत नाही शेवटी गाव प्रमुख इतर साथीदारांना डोंगरावर पाठवून स्वतः मंदिरात जातो पुजाऱ्याचे पाय धरून सांगतो की महाराज गावात मी एकटाच मागे थांबलो आहे पाणी डोक्यावर वाढले मी पट्टीच्या पोहणारा आहे माझ्या बरोबर चला पुजारी त्यालाही तेच उत्तर देतो नाईलाजाने गावप्रमुख एकटात त्या महापुरातून बाहेर येऊन सुरक्षितपणे डोंगरावर जातो इकडे पाणी जास्त वाढून मंदिराच्या गाभाऱ्यात शिरते आणखी वाढत राहते पुजारी पाण्यात बुडून मरतो आणि त्याच्या आत्मा वर आकाशात स्वर्ग नरकाच्या प्रवेशद्वारावर येतो तिथे तो देवाला जाब विचारतो तुझी एवढी सेवा केली काही अपेक्षा ठेवली नाही तू मला वाचवायला का आला नाही तेव्हा देव बोलतो अरे बाबा यात माझी काही चुकी नाही मी खूप वेळा तुला वाचवायला आलो होतो शेवटी तुझ्या गावाचा प्रमुख होऊन मी आलो होतो पण तुझ्या हेके खोरापणामुळे हट्टीपणा तुला नडला तू मला ओळखलं नाहीस आणि बुडून मेला हे तुझ्याच कर्माचे फळ आहे असे बोलून देवानं त्या पुजाऱ्याला नरकात पाठवलं म्हणून मित्रांनो जेव्हाही कोणता माणूस आपल्या मदतीला येतो कोणती व्यक्ती आपल्या मदतीला येते आपला मित्र बनून किंवा अनोळखी व्यक्ती बनून आपल्या मदतीला येते ते साक्षात देवाचे रूप असते म्हणून आपण जेव्हा त्या व्यक्तीने आपल्याला मदत केली तेव्हा आपण बोलतो देवाने तर आपली साथ दिली नाही आपण किती देवाची पूजा केली देवदेव केलं तरी आपली साथ देवाने दिली नाही आणि तो दुसरा व्यक्ती येऊन आपली मदत करून जातो पण असं नसतं देव स्वतःहून येत नाही देव कोणाचा तरी रूप घेऊन आपल्या समोर आपल्या मदतीला येतात म्हणून देवावर पूर्ण विश्वास ठेवावा तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद